ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे औरंगाबाद मधून। औरंगाबाद शहरातील मिसारवाडी भागामध्ये एका 25 वर्षीय युवकाचा 9 जणांनी चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मध्यरात्री हसन पटेल याचा जुन्या वादातून खून झाल्याची माहिती आहे। मृत हसन पटेल हा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता। काल रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान मिसारवाडीतील एका टपरीजवळ त्याच्यावर 9 जणांनी अचानक चाकूने हल्ला केला। या प्रकरणातील मुख्य आरोपी तालेब चाऊस यांना मृत हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे। पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध घेतला जातोय। औरंगाबाद मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। औरंगाबादच्या मिसारवाडी भागामध्ये एका 25 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे। जुन्या वादातून चाकू भोसकून या तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। मृत हसन पटेल हा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता। रात्री 11 ते 11:30 दरम्यान मिसारवाडीतील एका टपरीजवळ त्याच्यावर 9 जणांनी अचानक चाकूने हल्ला केलाय आणि यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। औरंगाबाद शहरात गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे, त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पोलिसांकडून सध्या या आरोपींचा शोध घेतला जातोय। 9 जणांनी या एका 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी आपल्याला अधिक माहिती देतात। अविनाश, औरंगाबाद मध्ये अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये, एका 25 वर्षीय युवकाची 9 जणांनी हत्या केलेली आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, आपण जर मागच्या वर्षीचा विचार केला तर एका वर्षामध्ये 31 खून औरंगाबाद मध्ये झालेले होते आणि या खुनाने आता औरंगाबाद मध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली का असा प्रश्न पोलिसांना पडलाय। हसन साजिद पटेल असे या मृताचे नाव आहे। रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान एका पान टपरीजवळ त्याचा खून 9 जणांनी खून केलाय। त्या खुनाचं त्या वादाचं नेमकं कारण काय हे अजून समजू शकलं नसलं तरी त्यांच्यामध्ये काही जुने वाद होते आणि त्या वादातूनच हा खून झाल्याचं पोलीस सांगतायत। तर पोलिसांनी जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत, उपायुक्त असतील किंवा मग झोन 1 चे उज्ज्वल आवनकर जे पोलीस उपायुक्त आहेत, ते सर्वजण घटनास्थळी गेलेत आणि घटनास्थळी जाऊन ते पंचनामा देखील करतात, परंतु असा अजून कुठलाही क्ल्यू मिळत नाहीयेत। आणि विशेष या गुन्ह्यामध्ये असं आहे की 9 जणांचे जे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, त्यांचे नावं मिळाले असले तरी त्यांना अजून पोलिसांनी अटक केलेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा शहरामध्ये कुठेतरी अगदी अविनाश आणि त्यामुळे या गुन्हेगारांवर तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।